पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनल वरील PVR म्हणजे पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। दादा, आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे, काय वाटतं, कशा प्रकारे प्रतिसाद आहे या ठिकाणी? सर्व सभासदांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे। आज बहुसंख्येने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सभा झाली आणि या निमित्तानं काही सभासदांचे फोन येतात, मी त्यांना करतो आहे, काही गाठीभेटी होतात, तर उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी सभासदांचा या निवडणुकीकडे बघण्याचा दिसतो आहे। तर नक्कीच हा येणाऱ्या 14 तारखेला गुलाल आमच्या आघाडीचाच राहील। आतापर्यंत सिद्धेश्वर अवतडे हे यांनी समविचारमध्ये असल्याचं बोललं जात होतं, आता त्यांनी डायरेक्ट तुम्हाला खुल्याम पाठिंबा दिला आहे, यावर काय वाटतं? काही घरगुती भांडण असते, कधी कसेही होऊ शकते, काका पुतण्याचं राजकारण काही गोष्टी अशा होत बी असतात, घरगुती याच्यात राहत असतात। परिचारकांचा बॅनरवर फोटो तुमचा लागतोय, त्यांच्याही बॅनरवर फोटो लागतोय, मात्र परिचारकांनी आत्ता अद्याप यात हे घेतलेलं नव्हते, आतापर्यंत जे काही इलेक्शन झालं त्यामध्ये त्यांनी सहभाग नोंदवला नव्हता, यावर काय सांगू शकता? तो प्रश्न खरं तर प्रशांत मालकाला तुम्ही विचारायला पाहिजे, भाग कसा नाही। आता त्यांचे माझे संबंध चांगले आहेत, आम्ही सहकारी आहेत एकमेकाला, माझ्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये त्यांनी मोठ्या चांगल्या प्रमाणात मदत केलेली आहे, त्यामुळे आमचे संबंध चांगलेच आहेत, यापुढेही चांगले राहणार, यापुढेही चांगले राहणार आहेत। चार लोकांच्यामुळे असं काय नसतं, एका निवडणुकीवर सगळ्या गोष्टी, आज पंढरपूर शहरामध्ये असं बोललं जातं, एका निवडणुकीवर सगळ्या गोष्टी होत नसतात। निवडणुका या अनेक गोष्टी, अनेक निवडणुका या ठिकाणी येत असतात, निवडणुका येणार आहेत, जाणार आहेत, त्या त्या निवडणुकीला त्या त्या प्रक्रियेला वेगवेगळे प्रश्न त्या ठिकाणी होत असतात। अवघ्या काही दिवसात तुम्ही आता पुढचं त्या पुढचं मी सांगू का तुम्हाला काय काय दादा, अवघ्या काही दिवसावरच नगरपालिका निवडणूक आलेली आहे आणि त्यातच मंगळा शहरामध्ये आता सध्या तरी भालके आणि परिचारक असं दिसतंय, मग पंढरपूरमध्ये काय परिस्थिती असेल? तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, लोकांचा ज्या पद्धतीने विचार होईल त्या पद्धतीने कसा आहे, कुठलीही गोष्ट नेत्यांच्यावर होण्यापेक्षा लोकांच्यावर सोडून दिली पाहिजे आणि जशी ज्या पद्धतीनं आपली लोकं म्हणतात त्या पद्धतीनं आपण निर्णय घेतले पाहिजे, आपण विचार केला पाहिजे। मी म्हणतो आहे म्हणून असं नाही, आपल्या पार्टीतल्या लोकांना आपल्या सहकाऱ्यांच्यावर चांगला विश्वास आहे की त्या ज्या जो निर्णय घेतील त्या योग्य पद्धतीने घेतील आणि जसा निर्णय घेईल त्या पद्धतीने सर्व पार्टी आणि मी हा निर्णय घेणार। विजय मी आताच सांगितलं, विजय हा आमच्या शेतकरी विकास आघाडीचा विजय 100% राहणार आहे। मला प्रश्न समजला नाही, मास्क थोडा प्रत्येक सभेत प्रत्येक त्यांचा वक्ता किंवा त्यांची कोण काही जी आलेली काय त्यांची स्वयंघोषित नेते मंडळी आहेत, तर कोण 200 कोटी म्हणत आहे, कोण 300 कोटी म्हणत आहे, कोण 185 म्हणत आहे, कोण 400 कोटी म्हणत आहे, म्हणजे त्या त्या वक्त्यावर त्या त्या वेळेवर त्यांचं ठरतंय। हे सकाळी बोलले तर ते कधी कधी बोलत नाही, ते दुपारच्या पुढं 200 कोटी चालू होतं, जसं जसं रात्री येईल, रात्री जसं येईल ते 400 कोटीपर्यंत जातं। तर या गोष्टीवरती म्हणजे त्यांच्या गोष्टीवरती लक्ष न दिलेलं सगळं चांगलं, परंतु एक आहे की कारखान्याचं स्वर्गवासी मार्ड वकील साहेबांचं जे पॅनल होतं त्या पॅनलमध्ये 38 कोटीचं कर्ज होतं, त्यावेळेला चरणू काकांच्या पॅनल निवडून आलं, तर चरणू काकांचं पॅनल जाऊन ज्यावेळेला भालके नानांचं पॅनल आलं तर त्यावेळेला ते कर्ज 68 कोटीचं होतं आणि भालके नानाचं पॅनल पडून ज्यावेळेला आमचं पॅनल आलं तर हे आपलं पॅनल आमचं आल्यामुळं आज त्यावेळेला 68 कोटीवरनं 145 कोटीचं कर्ज घेऊन आम्ही त्या ठिकाणी सर्व संचालक आलो होतो आणि 145 कोटीचं कर्ज या गेल्या 6 वर्षामध्ये आजचं कर्ज दामाजी कारखान्याचं हे 72 कोटीचं कर्ज या ठिकाणी कारखान्यावर आहे।
कामगारांनी जे केलेलं आंदोलन केलं त्या संदर्भामध्ये आपण काय कामगाराचं आंदोलन आता बरेच कामगार या ठिकाणी माझ्याकडे भी येऊन गेले मला सांगितले दादा असं काही नाही आहे ते चार लोकांना त्यांनी करावं लागलं ते हा राजकीय भाग आहे त्यामुळे ते काही आंदोलन वगैरे मला म्हणता येणार नाही कारण ते आमचीच सहकारी आहे ती त्यामुळं त्यांच्याविषयी आता काय बोलणार त्यांना कोणी जर करावं लागलं काही लोकांचे त्यातले मला फोन आले की बाबा दादा आम्हाला या गोष्टी तुम्हाला तर माहीत आहे त्या तशा गोष्टीनं राजकीय हेतून झालेले दादा आज सभासद तुम्ही जे कमी केलं दामाजीचे असं विरोधकांकडून बोललं जाते त्याचा परिणाम येणाऱ्या दामाजी कारखान्यावर होईल असं वाटतंय म्हणजे उद्याच्या प्रचार दरम्यान सॉरी सभासद कमी केले आता तुम्ही म्हणताय कमी केले दुसरा प्रश्न त्यांचा आरोप आहे त्यांचा आरोप असावी आहे की सभासद कमी केले बी म्हणते आणि सभासद वाढवले बी म्हणते हो मला आता तेच कळत नाही वाढवलेल्याचं उत्तर द्यायचं आहे का कमी केलेल्याचं उत्तर द्यायचं आहे आता तुम्ही पहिला प्रश्न कमी केलेला देणार थोड्या वेळाने म्हणणार वाढवलेले केलेले असणार कुठला प्रश्नच उत्तर द्यायचं जे 28,000 काय जी होते वर तेवढेच सभासद आहेत अजून तसा काय फरक पडणार नाही या काय तुमचा प्रश्न तुमचा आवाज येत नाही दादा त्यांचं काय मत आहे विठ्ठल कारखान्यावर बालकेचा पॅनल हा पडलेला आहे आणि आता त्यांनी दामाजी कारखान्यासाठी बालके आणि तुमचे संयुक्त म्हणजे मित्र परिचारक हे एकत्र पॅनल लढवत आहेत मग याचा कुठेतरी परिणाम दामाजीवर होईल का असं नाही पॅनल एक लक्षात घ्या कुठला गट किंवा काय जरी असेल तर ही इथली सभासद सुज्ञ आहेत ज्या पद्धतीने तुम्ही पॅनल करता तर पॅनलमधले प्रत्येक लोकांचा ही अभ्यास करत असतात आणि त्यानुसार सभासद त्या पद्धतीनं निर्णय देतात मागच्या वेळेलासुद्धा अशीच परिस्थिती होती प्रशांत मालक आणि भारत नाना दोघंही आमदार होते माझी तर त्यावेळेला माझी आणि माझ्या संचालकांची त्यावेळेला ओळख पण नव्हती पण एवढं असतानासुद्धा सर्व सभासदांनी आमच्यावरती विश्वास ठेवला आणि लोकांनी त्या ठिकाणी त्या पद्धतीने आमच्या बाजूने कौल दिला चला ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा.